आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। बोरगावात स्वच्छता मोहीम जोरात, नगरपंचायतीने औषध फवारणी केली। पावसाळ्यात संसर्गजन्य रोगांचा फैलाव अधिक होत असतो, त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून बोरगाव येथील ग्रामपंचायतीच्या मार्फत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे। युवा नेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी गुरुबसव डंबळ यांनी गावातील प्रत्येक वॉर्ड आणि उपनगरामध्ये गटारींची स्वच्छता करण्यात येत आहे, तर सर्व ठिकाणी फॉर्मिंग मशीनद्वारे ढास प्रतिबंधक औषधाची फवारणी करण्यात येत आहे। प्रत्येक भागाबरोबर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या कचऱ्यांचाही उठाव करण्यात येत आहे। पावसाळ्यापूर्वीचं सर्वच कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे या ठिकाणी काम चालू आहे। तसेच नदीला नवीन पाणी आल्याने अनेक रोगराई उद्भवण्याची शक्यता आहे, त्यासाठी ग्रामस्थांनी पाणी उकळून पिण्याचं आवाहन मुख्याधिकारी श्री गुरुबसव डंबळ यांनी केलं आहे। महानकर न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे। ಶ್ರೀ ಜಿ ಬಿ ಡಂಬಳ ಮುಖ್ಯಾಧಿಕಾರಿ ಪಟ್ಟಪಂಚಾಯತ್ ಬೋರ್ಗಾಂವ್ ಸಾರ್ವಜನಿಕರಲ್ಲಿ ವಿನಿಸಿಕೊಳ್ಳುವುದರೆ ನೆರೆಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕೊಂಕಣ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಮಳೆ ಬೀಳುತ್ತಿದ್ದರಿಂದ ಕಳಮವಾಡಿ ಡ್ಯಾಮ್ನಿಂದ ನದಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣ ನೀರು ಬಿಡುತ್ತಿದ್ದಾರೆ। ನದಿಯಲ್ಲಿ ನೀರು ಕೆರೆಯುತ್ತಿದ್ದು ನದಿಯಲ್ಲಿ ನೀರು ಕುಡಿಯಲು ಯೋಗ್ಯ ಇರುವುದಿಲ್ಲ, ಮಣ್ಣು ಮಿಶ್ರಿತ ಕಲುಷಿತ ನೀರು ಇದ್ದರಿಂದ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಪಟ್ಟಪಂಚಾಯತ್ ಬಿಡುವ ನೀರನ್ನು ಮನೆಯಲ್ಲಿ ಕುದಿಸಿ ಆರಿಸಿ ಕುಡಿಯತಕ್ಕದ್ದು ಹಾಗೂ ಸ್ವಚ್ಛತೆಗಾಗಿ ಪಟ್ಟಪಂಚಾಯತಿಯಿಂದ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಫಾಗಿಂಗ್ ಮಾಡಿಸಲಾಗಿದೆ, ಸ್ವಚ್ಛತೆ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಗಟರ ಚೌಕಪ ಎಲ್ಲನೂ ಜಿ ಸಿ ಬಿಯಿಂದ ತೆರವುಗೊಳಿಸಲಾಗಿದೆ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಮತ್ತು ಸಾರ್ವಜನಿಕರ ಅರಿವು ಮೂಡಿಸೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಡಂಗುರು ಮೂಲಕ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಅರಿವು ಮೂಡಿಸಲಾಗಿದೆ। ಆನಂತರ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಏನಾದರೂ ಸಾಂಕ್ರಾಮಿಕ ರೋಗಗಳು ಕಂಡು ಬಂದಲ್ಲಿ ಸಮೀಪದ ಆಸ್ಪತ್ರೆ ಅಥವಾ ಸಾರ್ವಜನಿಕ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಭೇಟಿಯಾಗಿ ಸೂಕ್ತ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಬೇಕಂತ ಸಾರ್ವಜನಿಕರಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ।